जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पेट्रोल पंपचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर संचलित फत्तेपूर येथील नियोजित ठिकाणी हा पेट्रोल पंपचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून या उद्घाटनाप्रसंगी शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत पाविसकर, पंचायत समिती माजी सभापती नवल राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळ यांच्यासह फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। फत्तेपूरच्या मार्केट यार्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संचलित असलेला SPCL कंपनीचा पेट्रोल पंप आपल्या या संस्थेला गेल्या अनेक वर्षापासून मंजूर होता आणि त्याचा पाठपुरावा करत असताना त्याची पूर्तता आता आपण या ठिकाणी पाहिली। आपल्या या राज्याचे ग्रामविकास मंत्री, आपले सर्वांचे लाडके नेते अर्थात दैवत यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने अनेक संकटांचा मुकाबला करत करत कायदेशीर प्रक्रिया पुऱ्या करत असताना करत आपण या ठिकाणी आज पूर्वत्वास पोहोचलो। घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपल्या या फत्तेपूर पंचक्रोशीमध्ये माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी जो उपक्रम इथं शेतकरी हिताचा निर्णय घेऊन सुरू केला त्याचा मुहूर्त आज तरी आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका या उपक्रमाचं भूमिपूजन आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते तिथं झालं आणि इथंही आता आपल्या शेतकरी सहकारी संघाचे सभापती आदरणीय चंद्रभाऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक मंडळ तसेच तालुका भरातून आलेले आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आजचं हे भूमिपूजन आपण पार पाडलंय। मित्र, आपल्या तालुक्यामध्ये अतिशय पूर्ण ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, सर्व क्षेत्रामध्ये माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये विकासाचा महामेरू अविरतपणे चालू आहे आणि अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाऊंनी सोबत घेऊन या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा जो विचार ठेवला आहे, आपण पाहिलं असेल केव्हा केव्हा असं होतं की व्यासपीठावर इतके सभापती, इतके उपसभापती आणि इतके पदाधिकारी की जो सूत्र संचालन करतो त्याची बिचाऱ्याची दमछाक होऊन जाते की कोणाचं नाव घ्यावं कोणाचं सोडायचं। कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिली। मग कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक उपक्रम असतील, शेतकरी सहकारी संघाचे अनेक उपक्रम असतील, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे शासनाचे अनेक उपक्रम असतील, हे सर्व जनता अभिमुख कसे करता येतील, जनतेला त्यामधून कसा न्याय देता येईल, शेतकरी हिताचे निर्णय कसे घेता येतील, या सर्व गोष्टींसाठी भाऊंनी जे मताधिक्यांनी भाऊंना या विधानसभेमध्ये आपल्या सर्वांना निवडून आणायचंय, ही निवडणूक महाराष्ट्रातली म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण निर्माण व्हावं एवढ्या मताधिक्यांनी आपण भाऊंना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे। कारण आपल्या सर्वांसाठी आपल्या नेत्याने जीवाचं रान करून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लहानचं मोठं केलं आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणही गावागावात जाऊन वाडी वस्तीत जाऊन सगळ्यांशी संपर्क करून मग आपल्या शासनाची कामं असतील, गावागावामध्ये भाऊंनी जे विकासाची कामं केली असतील ती कामं असतील, वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतील त्या लोकांपर्यंत आपण पटवून सांगायचे आहेत आणि प्रत्येक लाभार्थ्याशी आपण संपर्क करायचा आहे। या राज्यातल्या या तालुक्यातल्या या जिल्ह्यातला असा एकही व्यक्ती नाही
की त्याला शासनाने आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठलीही योजना भेटली नाही असा एकही लाभार्थी एकही व्यक्ती असणार नाही. अनेक योजना आपल्याला सांगता येतील, त्या योजनांच्या माध्यमातून या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून, आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून झालेलं आहे हे पटवून आपल्याला लोकांना सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी जास्तीत सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला महाराष्ट्राचं रेकॉर्ड ब्रेक कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी जामनेर विधानसभेचं रेकॉर्ड आहे. संघटनात्मक बाबतीत महाराष्ट्र एक नंबर, भारतीय जनता पार्टीचं संघटन हे महाराष्ट्रात एक नंबर आहे. जामनेर विधानसभेत मार्केट कमिटी, भारतीय जनता पार्टी, शेतकी संघ, भारतीय जनता पार्टी, देखरेख संघ, भारतीय जनता पार्टी, ग्रामपंचायती जवळपास 95% ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीच्या आहे. इथल्या पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची आहे, जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची. अशी एकही संस्था तालुक्यामध्ये नाही की ती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नाही आहे. आणि म्हणून सर्व 100% भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जामनेर विधानसभा आहे. आणि आपलं नेतृत्व करणारे नेते आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन आहेत. आणि म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये खूप वेळ द्यावा लागणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी या निमित्तानं असणार आहे की आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे देखील रेकॉर्ड करायचं आहे की सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून देणार आहोत. मान्य आमदार गिरीशभाऊ महाजन यांना निवडून देणार आहोत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, माणसा सगळ्यांना माहितीच आहे त्याचं भूमिपूजन या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी बावीसकर, आमच्या बाजार समितीचे सभापती अशोकजी भोईटे, प्रमुख लोक विनोद भाऊ सर, सरपंच, इतके असं खंबीर लोक आणि खंबीर लोक स्टेजवर असणारे लोक आणि त्यांच्या समोर आम्ही स्टेजवर बसतोय, थोडस एक मनालामध्ये थोडस होतंय. पण खरंतर आज सगळे प्रमुख लोक आज बघताना एकाएकाच्या चेहऱ्यावर सगळ्यांचा प्रमुख पदाधिकारी दिसतोय की जे गिरीश भाऊंनी पेरलंय सर्वसामान्यांच्या हातात सत्ता द्यायची, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा करायचं, त्याला पद काय असतंय, त्याची जबाबदारी काय असते, त्याचं कर्तव्य काय असतंय हे शिकवण्याचं त्यांचं तंत्र आजपर्यंत कोणाला जमलं नाही. म्हणून गिरीश भाऊ सक्सेस आहे, कारण सगळ्यांच्या मनातलं ओळखणारा, सगळ्यांच्या सुखदुःखात जाणारा असा नेता जेव्हा मिळतो ना तेव्हा विकासाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि असा नेता जेव्हा असतोय तर आजची मार्केट कमिटीच बघा, अहो आमच्या अशोकराव अपेक्षित नव्हतोय सभापती पद कधी अपेक्षित होते कधीच नाही. अहो आमचं एक एक डायरेक्टर सामान्य कुटुंबातला, सगळे सामान्यपणे काम करणारे लोक आज सगळ्या पदांवर विराजमान झालेले आहेत. हा एक आनंद आम्हाला निश्चित आहे. सगळ्या समाजाला घेऊन, सगळ्या समाजाला घेऊन भाऊ जात आहेत आणि विकासाची गंगा या तालुक्यातनं कशा पद्धतीनं व्हायची आहे ते फक्त कार्यकर्त्याला विचारतायत, काय रे कसं करायचं सांगा. आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने, कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आज भाऊ आपल्याला सगळ्यांना काही देत आहे. आणि भाऊ निश्चितपणे, मी या ठिकाणी जास्त ठोकणार नाही भाषण, कारण नवल भाऊंनी सगळा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे. परंतु निश्चितपणे अशोक भाऊंच्या काळामध्ये माझ्या फत्तेपूर गावाला सगळ्या म्हणजे पेट्रोल पंप असेल, काय अजून तोलाई काटा असेल आणि आपला हे असेल कॉम्प्लेक्स, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर आमच्या गावाला विकासाची नवी दिशा, विकासाची चालना या आपल्या सामान्य लोकांच्या माध्यमातून मिळते हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. म्हणून नवल भाऊंनी तर आव्हान केलंच, परंतु असा नेता झाला नाही आणि कधी होणार नाही. आपल्या तकदीरामध्ये असा नेता भेटला त्याचं आपण
या ठिकाणी कशा पद्धतीने भरभरून करायचंय हे आपल्या मनामध्ये ठेवावं. धन्यवाद. मार्फत होणाऱ्या पेट्रोल पंप तसेच व्यापारी संकुलनाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय अशोक भाऊ, उपसभापती आदरणीय वासुदेव भाऊ यांना या इथे त्यांच्या कारकिर्दीत पाठपुरावा ज्यांनी केला, तसे माजी सभापती राजमल भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित, माजी सभापती नवल भाऊ, ज्येष्ठ नेते संजीव भाऊ, माजी सभापती जलाल भाऊ, आपले सरपंच या गावचे आत्माराम भाऊ, गटनेते गटप्रमुख आपले आबा भाऊ, समाधान भाऊ, या सगळ्या कार्यक्रमांचं भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो. आज ज्या कार्यकर्त्यांनी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण सगळे आपल्या एका परिवारातले कार्यकर्ते आहोत, म्हणजे इथे बसलेले प्रत्येक कार्यकर्ता हा व्यासपीठावर बसणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे माजी सभापती आहे, सरपंच आहे, सगळे संचालक आहेत. मी विचार करत होतो की हा कार्यक्रम आपण करतो कशासाठी, पण प्रवेश द्यायचा होता, रुमाल आणायचे होते आणि कार्यक्रम आपल्याला वाढवायचा होता. खरं तर आपण सगळे भावनेवर प्रेम करणारे, पक्षावर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कोण व्यासपीठावर आहे, कोण भाषण करतंय हे महत्वाचं नाही आहे. आपण करतो कशासाठी आहे हे महत्वाचं आहे. ही भावना जपणारे सगळे कार्यकर्ते, भावनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतोय. नवलबुंदीचे सांगितलं की इतकी ताकद भारतीय जनता पार्टीची आपल्या विधानसभा क्षेत्रात आहे ती का आहे, तर ते आपल्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून ती ताकद आहे. कारण आपण असं म्हणत नाही की आपण जी खऱ्या अर्थानं आपल्या पंडित दीनदयाळजींच्या हिच्यावर चालणारे अंत्योदयाच्या घटकापर्यंत विचार करणारे कार्यकर्ते आपण आहोत. मैं नाही तुम्ही सही ही जी वृत्ती आहे ती फक्त पक्षातच आपल्याला इथे पाहायला मिळते आणि म्हणून माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षात तीनदा अध्यक्ष होऊ शकतो, सभापती होऊ शकतो, तिथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता काही ना काही होऊ शकतो आणि असे कार्यकर्ते तिथे जे काहीच झाले नाही ते आपल्यापेक्षाही मोठे. कारण भारतीय जनता पार्टी करून आपण आमचा सत्कार केला, आम्हाला ऐकून घेतलं, कारण की आपण सगळेच बोलणारे समाजात जाणारे, आपला वेळ घेणार काही अर्थ नाही. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. येणाऱ्या निवडणुकीला आपण सज्ज व्हायचंय आणि आपण सगळे आपापल्या परिसरात अनेक, आता काय चाललंय आत्ताराम भाऊ, खोटा निरेटिव पसरवण्याचं माध्यम जोरात सुरू झालंय. लोकसभेला आपण पाहिलं असेल की खोट्या निरेटिवचा फटका काही प्रमाणात आपल्याला बसला, आपल्या मतदारसंघात तो बसला नसेल तरी, परंतु सगळीकडे खोटा निरेटिव बसला. विरोधकांना बोलण्यासारखं काही नाहीये, विरोधकांना भाऊंवर आरोप करायला काही नाहीये. विकास कामावर बोलायचं झालं तर आपला एक एक कार्यकर्ता इतकं काही बोलेल की नेत्यांना बोलायची आवश्यकताही पडणार नाही. असा विकास या विधानसभा क्षेत्रात सगळ्यांनी पाहिलेला आहे, भाऊंचं चारित्र्य पाहिलेलं आहे. त्यामुळे आत्ता कमरेखालची भाषा करणं आणि कार्यकर्त्यांना भ्रमनिराश करणं, भ्रमंतीत टाकणं, याच्या पलीकडे आत्ता विरोधकांजवळ दुसरं शस्त्र नाही. त्यामुळे आपण फक्त आपले जरी टिकवले तरी खूप मोठ्या फरकाने आपला विजय होणार आहे, यात माझ्या मनात कुठे शंका नाही. परंतु मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपण ज्या उंचीवर जातो, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 12वीला जर का 95% पडले तर त्याला पुढच्या वर्षी 96% पडणं हे क्रमप्राप्त असतं. त्याचे 94% जर का झाले तर तो 1% घासाडला असं म्हणून बाकीच्यांना आनंद होतो. आपण पाहिलं असेल की आपला सत्ता आली, आपला पंतप्रधान झाला, परंतु आपलं सगळं बरोबर असताना त्यांच्या घटके याचा आनंद त्याला त्या लोकांना होता. त्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, जनतेमध्ये मिसळण्याची गरज आहे. भाऊंचे कामं जरी आपण सांगितले, भाऊंचे व्यक्तिगत कामं इतके की नुसत्या रुग्णसेवेच्या लोकांनी जरी ठरवलं तरी भाऊ वर्गसमताने निवडून येणार पुढे शंका नाही. परंतु याच्या व्यतिरिक्त पक्षाची भूमिका, आपापला कार्यकर्त्यांचा आपापला एकमेकांवर असलेला विषय विश्वास आणि दूच टॉकिंग जे आपण करतो, एखाद्या आता संजूबद्दल बोलले का मग चंद्रबाविष्कारले काय घेणं देणं आहे तसं असू नये. कोणालाही बोलो तर मला घेणं देणं असलं पाहिजे, कारण तो पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याच्याविषयी जरी कोणी बोलत असेल तर त्याला आपण तिथे तात्काळ थांबवलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की हीच निष्ठा दाखवण्याची खऱ्या अर्थानं आता ती वेळ आहे. आता ती वेळ नाही की आपण आपला आहे ग्रामपंचायतमध्ये काही ठिकाणी आपण
आपसापसात काही ठिकाणी झालं असेल, परंतु तो विरोध सोडून आता आपल्याला भाऊंसाठी पक्षासाठी काम करण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या दिवसात आपण पुन्हा भेटणार आहोत, त्यावेळेस निश्चित बोलू. आम्ही आज आपला सत्कार केला, आपण थांबलेत, त्याबद्दल आपण सगळ्यांचा आभार. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन मंत्री माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या हस्ते बेटावत व बद्धपूर येथे एस पी सेलच्या भूमिपूजना प्रसंगी बेटावतला माननीय आमदार गिरीभाऊ यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. तसेच बद्धपूर येथे भारतीय जनता पार्टीचे तसेच शेतकरी संघाचे अध्यक्ष आदरणीय चंदू अण्णा तसेच पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय नवलदादा तसेच वारकरी संप्रदायाच्या आघाडीचे अध्यक्ष गजानन महाराज तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती संजूदादा तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बबलू भन्साली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सभापती तसेच सर्व संचालक मंडळ तसेच पत्रकार बंधू तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाटणचे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील भारतीय जनता पार्टीचे कोळ गटाचे गटप्रमुख समाधान पाटील पद्यपूर तोंडापूर गटाचे गटप्रमुख आबाभाऊ पाटील तसेच माजी उपसभापती एकनाथभाऊ लोखंडे तसेच राजूभाऊ मानकर माजी सभापती राजमलदादा व सर्व संचालक तसेच सर्व पत्रकार बंधू तसेच सर्व शेतकरी व्यापारी येथे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्व संचालक व चेअरमन यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम येथे संपला. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.